विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आपला आजचा सेतू अभ्यासक्रमाचा 28वा दिवस आहे। आता या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न आहेत, काही रचना समजावून सांगितलेले आहेत। बघा थोडा आठवूया, पुठ्ठ्याची खोकी आपण कोणकोणत्या कामासाठी वापरतो, ही खोकी कशी तयार होत असतील। तर मित्रांनो पुठ्ठ्याची खोकी कोणकोणत्या कामासाठी वापरतो याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करायचं आहे, ओके। आणि ही खोकी कशी तयार होतात ते आपण आता पाहूया। प्रत्येक खोका आहे त्याचा जो पुठ्ठा आहे त्याची एक रचना तयार केली जाते, त्याला घडण असं म्हणतात, बरोबर। मग तो खोका आपण उघडला, ते जे खोका आहे तो जो बॉक्स आहे तो जर आपण उघडला, तर समजा हा खोका असा आहे की त्याची घडण अशी तयार झालेली आहे। हा खोका उघडला तर त्याचा असा एक भाग आहे, असा त्याचं व्यवस्थित कटिंग आहे आणि दोन्ही बाजूला त्याला बंद करण्यासाठी ही अशी घडण आहे, बरोबर। आता हे खोक्यापासून इथं घडण त्याची पाहिली आपण, आता पुठ्ठ्यापासून खोकं तयार करूया। आता इथं बघा सगळे चौरसाकृती भाग आहेत आणि त्याच्यापासून जर आपण खोका तयार करायला गेलं तर कसा खोका तयार होणार आहे बघा। त्याची रचना अशा घड्या एक एक घडी घालत जाऊन त्याचा एक घन सगळ्या बाजू चौरसाकृती असणारे पृष्ठभाग असणारा असा एक घन तयार होणार आहे, ओके। तर आता पहा या ठिकाणी असे घडण तयार झालेले आहे। आता पुढे जर आपण पाहिलं तर बघा आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत। तर बघा या ठिकाणी म्हटलंय वेगवेगळ्या आकाराची खोकी गोळा करून त्या उलगडून त्यांच्या घडणीचं निरीक्षण करा। तुमच्या घरात वेगवेगळे बॉक्स असतील तर ते तुम्ही पाहू शकताय। तर आता या ठिकाणी प्रश्न विचारलाय तो आपण पहिल्यांदा पाहूया। दिलेल्या खोक्याची घडणी पुढीलपैकी कोणती असेल? तर या ठिकाणी हा एक खोका आहे, त्याचं काही त्याचे चार पृष्ठभाग हे आयताकृती आहेत आणि दोन्ही बाजूचे दोन पृष्ठभाग हे लहान आहेत, बरोबर की नाही बघा। तर कोणती घडण तयार घडणीपासून हे खोकं तयार झालेलं असेल? तर मित्रांनो हे तयार झालेलं असेल याच्या जर आपण घड्या घालत गेलं व्यवस्थित, तर बघा याचा असा एक बॉक्स होणार आहे आणि ह्या दोन्ही बाजूंचे बघा हे जो दोन भाग आहेत ते दोन्ही बाजूंचे दोन भाग असे होणार आहेत, ओके। म्हणून हा दुसरा पर्याय बरोबर आहे। हा भाग का होणार नाही, कारण की हे दोन्ही पुठ्ठे एका बाजूलाच येणार आहेत, हे दोन्ही भाग एका बाजूला येणार आहेत। इथं दोन्ही बाजूला हे ओपन आहे की नाही, इथं दोन्ही बाजूला झाकण्यासाठी येते, म्हणून दुसरा पर्याय आपला बरोबर आहे। तर अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं मित्रांनो। थँक्यू।